अभिवादन. विटानगरीचे माजी उपनगराध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, शिक्षण मंडळ विटाचे माजी अध्यक्ष, कैलासवासी अश्विनी कुमार उर्फ बाळासाहेब लकडे यांचे प्रथम पुण्यस्मरण दिनी मंगळवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता पुष्पांजली वाहण्याचा कार्यक्रम संपन्न होत आहे. तर या प्रसंगी आपण उपस्थित राहावे ही नम्र विनंती. स्थळ जय मल्टीपर्पज हॉल, मायनी रोड, विटा. कडक हाय आमची मॅडम, कडक हाय मॅडम, कडक हाय आहो एकदम कडक हाय. सैराट फिल्म मध्ये मला सलेच्या कॅरेक्टर मध्ये बघितलं असेल. नमस्कार, मी प्रांजली गंजारकर आणि मी या मूवीमध्ये सुमी नावाचं कॅरेक्टर केलं आहे आणि मी आणि गायत्रीने पण एकदम बबनमध्ये काम केलं आहे सगळं. नमस्कार, मी गायत्री जाधव, मी पुण्याहून इथं आली आणि मी पहिला चित्रपट बबन केला, त्याच्यामध्ये माझं कॅरेक्टर कोमल नावाचं होतं. मुख्य भूमिका मी तिथे केली होती आणि इथे सुद्धा पिंकी नावाचं कॅरेक्टर आहे सध्या मी सांगते. नमस्कार, माझी ओळख सांगायची काही तशी तुम्हाला गरज नाही, तरी पण आणखी नाही फक्त मी बाळासाहेब पाटील आणि बिस्कुटवाडीमध्ये मी वजेचं कॅरेक्टर केलेलं आहे आणि पूर्वी चित्रपटसुद्धा कॅरेक्टर केलेलं आहे आणि आता एकदम कडकमध्ये बाळासाहेबांचा रोल केलेला आहे आणि मोठा रोल आहे तो आणि त्याबरोबर काम करताना खूप मजा पण आली. गावातील वादविवाद असतात ते कसं कॉम्बिनेशन आहे आणि त्यातून सामाजिक संदेश कसा देता येईल असं ते स्टोरी केलेली आहे. गोष्ट जर आता सांगली तर मग 2 तारखेला बघण्याची माझ्या घरा. चित्रपट का बघाव, विशेष काय आहे यामध्ये? चित्रपट आता जे काय फिल्मचं काम, आमचं फिल्म जे सांगते ती एक वेगळी गोष्ट आहे त्या फिल्मची. तोच मेन मुद्दा आहे चित्रपट का बघावा. आता जसं पोस्टर दिसते, गाणी जशी वाजतायत, तसं सगळं ट्रेलरमध्ये दाखवलं जात आहे, तसं फिल्मची गोष्ट नाही आहे. फिल्म एक सोशल मेसेज देण्याचा प्रयत्न करते, तोच मेसेज आता सांगता येणार नाही, त्यामुळे ते 2 तारखेला बघावं लागेल आपल्या सगळ्यांना. प्रत्येकाचीच रिस्पॉन्सिबिलिटी असते आपल्या गावाकडे, आपल्या सगळ्यांसाठी, तर ती रिस्पॉन्सिबिलिटी प्रत्येकाने पार पाडावी आणि तरच सगळे प्रश्न सुटतील, गावातले प्रश्न सुटतील, सगळ्यांचेच प्रश्न सुटतील. तर तोच प्रयत्न आम्ही केला आहे की आम्ही सगळ्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आमच्या आमच्या गावांची आणि सगळ्यांना एकत्र करता कसं येईल हे आम्ही त्यांना बघितलं. आणि त्याचबरोबर आपण सगळे म्हणजे कुठल्याही वयाचं बंधन न ठेवता आपण सगळे ही फिल्म पाहताना आपल्या आयुष्यातल्या घडणाऱ्या घटना आपण रिलेट करू शकू ह्याचं म्हणजे मी खात्री देऊ शकते. कारण की जेव्हा आम्ही पाहिला तेव्हा आजोबांचा पॉईंट ऑफ व्ह्यू तो फिल्म कशी जाते, वडिलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू फिल्म कशी जाते, युथच्या पॉईंट ऑफ व्ह्यू फिल्म कशी जाते, सगळेजण आपापल्या एज ग्रुपप्रमाणे ही फिल्मला रिलेट करू शकते. एक गावाकडची गोष्ट आहे, कॉलेज कॉलेजच्या मुलांची गोष्ट आहे. त्या मुलांबरोबरच मुलांच्या कारदाई त्यांच्यामधूनच ती एक गोष्ट सांगण्यात आली फिल्ममध्ये आणि एक सोशल मेसेज पण देण्यात आलेला आहे. तर ती अशी एक फिल्म आहे एकदम कडक, त्या 2 डिसेंबरला ती रिलीज होती, तुम्ही नक्की बघा. आम्ही सगळ्यांनीच याच्यात जसं अरबाज बोलला की कॉलेजमधली स्टोरी दाखवली आहे, 2 गावांमधली स्टोरी दाखवली आहे, सो ही तुम्हाला 2 डिसेंबरला नक्कीच बघायला मिळणार आहे. सोशल मेसेज नक्कीच आहे, जसं तुम्हाला दिसतं आहे त्याच्यापेक्षा फारच काहीतरी वेगळं आहे. आणि आम्ही सगळी आमची खूप मोठी टीम आहे ॲक्च्युली, तर सगळ्यांनीच खूप काम केलं आहे त्याच्यावरती आणि पोस्टर्स आउट झाले आहेत, गाणी आउट झाली आहेत, गाण्यांना पण खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे, तसंच एकदम कडक या चित्रपटाला पण मिळेल अशी अपेक्षा आम्ही सगळेच आहे. सॉरी, नाही नाही खरंच सॉरी. प्रत्येक भागांनी प्रत्येक जिल्ह्याचे स्थानिक कलाकारांना आवाज देण्याचं त्यांनी काम केलेलं आहे आणि कलाकारांनी जीव तोडून त्यात काम केलेलं आहे, त्यामुळं बऱ्यापैकी दिलेलं आहे. न्यू कमर्सला पण कलाकारांना संधी दिलेली आहे, भरपूर कलाकार आहेत. चित्रीकरण सध्या म्हणजे कुठल्या कुठल्या भागामध्ये झालं काय थोडं दिवस अगोदर? या चित्रपटाचं तर साताऱ्याच्या आजूबाजूच्या गावात सगळं शूट झालं, दहिवाडी बिदाल या परिसरामध्ये, परत
कास पठार अशा ठिकाणी शूट झालेलं आहे.